निलेश शाह परेट आणि अतुल ठाकरे अशी सलामीची जोडी। पहिले षटक हातासाठी गोलंदाज आकाश जाधव, पहिलाच बॉल ऑन साइडला केलेला आहे कुंदन बसवत क्षेत्रामध्ये। कुंदन बसवतकडे कुठलीही संधी नव्हती हा चेंडूला फील्ड करण्याची। पहिल्याच बॉल वरती खणखणीत दणदणीत चौकार आलाय। चार धावांनी धाव फलकाला सुरुवात झालेली आहे, श्रीगणेश झालेला आहे वैयक्तिक आणि संघाचं। निलेश परेड यांनी चार धावांनी अकाउंट ओपन केलंय। प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक उशिराने युट्यूब वरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, सुपर फोर मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपण बघतोय या दोन संघादरम्यान। इनफील्ड जॉईन करण्याचा प्रयत्न, फटका फसला, शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय। निलेश परेट याची खेळी संपुष्टात आलेली आहे। फलंदाज बाद पहिली विकेट डाऊन झालेली आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र विकेट इथे मिळवली गेली। धाव फलक अगदी 4 या धावसंख्येवरती नवीन बॅटर इन झालेला आहे योगेश। योगेश बराफ ऑन साइडला हा चेंडू खेळून काढला होता, शतरक्षक चेंडू शोधत होता। सर्कस मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेग घेणारा चेंडू, वेगवान चेंडू होता, बॅटला लागल्यानंतर चेंडू शरीरावरती लागलेला आहे। निधाव चेंडूची सांगता झाली आहे। धाव फलक बघतोय आपण, 6 धावा या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4। आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। आकाशने कमबॅक केलेला आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर कमबॅक इथे तो करतोय। एक धाव कंप्लीट झालेली आहे, फक्त एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। अचूक टप्प्यावरती हा चेंडू पडला होता, थोडासा दुरून हा चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला योगेशने। फक्त एक सिंगल धाव आली, धाव फलक एकने पुढे सरसावले जाते, ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती। 5 चेंडूची वाट बघितल्यानंतर आता मात्र अतुल ठाकरे हा स्ट्राइक वरती आलेला आहे। षटकातील शेवटचं चेंडू अतुल ठाकरे ऑन स्ट्राइक, ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आतलेला आहे। परफेक्ट यॉर्कर इथे बघायला मिळाला, हा चेंडू येतो निर्धाव। षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 7 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। काय सुंदर बॉलिंग इथे बघायला मिळाली, चांगली सुरुवात करून दिलेली आहे। आकाश जाधव गोलंदाजाने दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय रुपेश आलेला आहे, रुपेश जाधव। जाधव ब्रदर्स या संघामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळत आहेत।
वेगवान चेंडू होता, चेंडू वरती वेग होता मात्र नियंत्रण नव्हतं, एक धावपळ पूर्ण झालेली आहे। दुसरा धावेचा प्रयत्न झाला होता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, पंचांचा इशारा येतोय हा चेंडू वाईड असेल। बघूया अतुल योगेशसाठी हा चेंडू उचली घेणार, हा चेंडू होता लेगेस्टी सोडून जाणार हा चेंडू, पंचांची दोन्ही समांतर धाव मिळेल अभांतर, धाव फलक 11 या धावसंख्येवरती। पहिला बाउन्सर इथे दिला गेलाय, खोलवर टेपाचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आतलाय, परफेक्ट यॉर्कर काय चेंडू आतलाय रुपेश याने। बघा अतुल याला जीवनदान दिल्यानंतर थोडासा तो नाराज झाला होता मात्र त्याची नाराजी त्याने या चेंडूने इथे दाखवलेली आहे। योगेश याला त्याने माघारी परतवलेला आहे। 11 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद होतोय या षटकात। आपण बघतोय 4 चेंडू टाकून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 2 चेंडू हे वाईड हातल्यात, आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये। वैभव साठे बघतो हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हाताला गेला होता आणि हा चेंडू देखील आपण बघतो निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे। चांगला कमबॅक इथे दर्शवला जातोय, धाव फलक 11 धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत या षटकातील 3, आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी असेल। हा चेंडू आपण बघतोय, हा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, फाईन निघून चाललाय क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये बघतोय फिल्डिंग करतोय। आता आपण बघतो की तोपर्यंत 3 धावा या पैलून पूर्ण केल्या गेल्या, धाव फलक 3 पुढे सरसावलाय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती 14 धावा धाव फलकावरती। बघा जे आमचे व्हॉलंटियर कैलास वाघ लगेच धावत गेले होते तिकडे बघण्यासाठी। त्या चेंडू सीमारेषे बाहेर गेला की नाही हे त्यांनी बघितलं, लगेच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचायला लागला। फक्त 3 धावा मिळाल्यात, धाव फलक 14 या धावसंख्येवरती या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4। वेगवान चेंडू, काय चेंडू आतलाय रुपेशाने, भन्नाट होता अगदी यष्टांच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे, काही इंचाचा फरक इथे बघायला मिळाला। धाव फलक पूर्णपणे स्थिरावला गेले ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती 14, 14 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत या षटकातील शेवटचा एक चेंडू आता बाकी आहे। ऑफ साईडला चांगला प्रहार केलेला आहे, फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये प्रदीप जाधव, चांगलं शत्ररक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झालाय। फक्त एक सिंगल धाव, धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती 15, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, शेवटचा आणखीन एक षटक बाकी असेल।
दोन षटकाचा खेळ पूर्ण झाला. आपण बघतोय 15 धावा दहा फलकावरती लागलेल्या आहेत. आणखी एक षटक बाकी आहे या षटकामध्ये. बघूया किती धावापर्यंत मजल मारतोय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाला हा संघ. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय प्रदीप आलेला आहे. प्रदीप जाधव स्ट्राईक करते असेल. आपण बघतोय अतुल ठाकरे, त्याने आतापर्यंत अतुलनीय कामगिरी केलेली आहे. सलग तीन मॅच मध्ये तो सामनावीर ठरलेला आहे. आणि बघतोय भावेश जाधव यांनी त्याचा एक झेल देखील सोडलेला आहे. तो झेल कुठपर्यंत महागात पडतोय जम्पोर्ट्स कणक टीम. या ओव्हर नंतर आपण सेमीफायनलच्या चिट्ट्या उडवणार आहोत. पहिला सेमीफायनल आणि दुसरा सेमीफायनल चार चिट्ट्या उडवल्या जातील. तर बाबा स्पोर्ट्स कॉमन सेशन संघाचा संघनायक, कितकी बावीस खंडीवाडा संघाचा संघनायक आणि पीर बाबा पापडी संघाचा संघनायक आमच्या व्हीआयपी डाईज यावरती आपण येऊन थांबायचं आहे. आपण सेमीफायनलच्या चिट्ट्या या ओव्हर नंतर उडवणार आहोत. अतुलने खेळले क्षेत्रामध्ये खेळ केला. कुंदन बसवत त्या क्षेत्रामध्ये खराब फिल्डिंग. चेंडू गोलीच्या वेगाने निघून गेलेला आहे. सीमारेषा पार हा आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय चौकारने सुरुवात केलेली आहे अतुल ठाकरे याने. जो झेल सोडला होता त्याचा फायदा उचलण्याचा तो प्रयत्न करतोय. याच दरम्यान आगमन झालेलं मिलिंद दादा भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आपणास विनंती असेल आमच्या व्हीआयपी डायस वरती या. स्थानापन्न व्हा. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्या. धाव फलक 19 धावसंख्येवरती 19. प्रदीप जाधव पहिल्याच बॉलवरती थोडासा मागला ठरला गेला. त्याचं कारण आपण बघतोय कुंदन बसवत याच्याकडून झालेली ती मिसफील्ड. मतलब जागा ती बदलली गेली. त्याला आपण बघतोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये त्याला आणून ठेवलंय. हा बोल चेंडूला हुक केलाय आणि हा चेंडू सरळ पाठवलाय लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर. सहा धावन करता बेगीट षटकार. त्यानंतर षटकार आलेला आहे. धाव फलक आता मात्र वेगा 25 धावसंख्येवरती 25 जात आहेत. पहिल्या दोन चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा हात खोलण्याची संधी. हा तर खूपच लांब पाठवलाय षटकार. 6 धावा बॅक टू बॅक षटकार ठोकलेत. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 31 धावसंख्येवरती 31.
बैक टू बैक दोन षटकार ठोकले, दहा फलक आपण बघतोय जाऊन पोहोचला गेलाय तो म्हणजे 31 धावसंख्येवरती 31। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, मात्र हा फटका फसलाय, शत्ररक्षक चंडूच्या खाली येतोय आणि आता मात्र अतुल ठाकरे याच्या खेळीला पूर्णविराम लागलेला आहे। अतुल याची खेळी संपुष्टात आलेली आहे, चौकार त्यानंतर दोन षटकार ठोकल्यानंतर चौथ्या चेंडूवर तो बाद झालेला आहे। 31 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्या आहेत। पहिल्या दोन ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 15 धावा होत्या आणि आपण बघतोय या तिसऱ्या षटकातील चार चेंडू टाकून झालेले आहेत। 16 धावा त्याने या चार चेंडूवरती घेतल्या, 31 धावा दहा फलकावरती लागलेल्या आहेत। आणखीन दोन चेंडूचा खेळ बाकी असेल आणि नवीन बॅटर आपण बघतोय, आणखीन एक विस्फोटक फलंदाज, विस्फोटक बॅटर इन झालेला आहे तो म्हणजे अजय, अजय कानात। या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी आहे, या दोन चेंडू नंतर सेमीफायनलच्या चिट्ट्या उडवल्या जातील। पहिला सेमीफायनल आणि दुसरा सेमीफायनल अजय कानात। अजय कानात स्ट्राइक वरती बघायला मिळतोय, प्रदीप थोडासा महागडा ठरला त्यानंतर मात्र त्याने पुन्हा एकदा कम बॅक केलेला आहे। 31 धावा दहा फलकावरती या षटकातील दोन चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे। मिस टाइम फटका झालेला आहे, स्वतः प्रदीप चेंडूच्या खाली येतोय आणि झेल हा सुटला गेला, जीवनदान मिळालं। दहा फलक एकने पुढे सरसावला गेला ते म्हणजे 32 धावसंख्येवरती 32। शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असेल। एक धावाभाव पळून पूर्ण केली गेली आणि आपण बघतोय तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे। या दोन धावा आल्या, धाव फलक दोन ने पुढे सरसावलेला आहे तो म्हणजे 34 धावसंख्येवरती 34। 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। 35 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे, 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा जयंबिका स्पोर्ट्स कर्णरपाडा या टीमला पूर्ण करायचे असतील। आपण सेमीफायनलच्या चिट्ट्या उडवतोय, आहेत मिलिंद भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ करणार आहोत। चार चिट्ट्या उडवल्या जातील, सेमीफायनल साठी हा ड्रॉ केला जातोय, दोन दोन चिट्ट्या उडवल्या जातील। पहिला सेमीफायनल कुठल्या दोन संघांमध्ये येईल आपण बघतोय, केतकी बॉईज खंडीपाडा आणि त्यांच्या समोर असेल तो म्हणजे विजय संघ, हा दुसरा सेमीफायनल खेळला जाईल। तर पहिला सेमीफायनल आपण बघतोय पीरबाबा पापडी आणि बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन असा पहिला सेमीफायनल इथे बघायला मिळेल। तर मी दादाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस देखील करायचा आहे। मिलिंददा भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय। विकास सर सेमीफायनल किती ओव्हरचा असेल?
योगेश बरा पहिला षटक हातासाठी पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आकाशने हा चेंडू आपण बघतो या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे केस इथं बघावं लागेल पंच थोडासा क्रिटिकल आहे बघतोय पाय जो आहे थोडासा बाहेर गेला होता अतुल याचा वागे सर जयेंद्र वागे सर जरा इकडे या तिसरा पंच म्हणून आपण थोडस इकडे यायचंय तीन धावा इथे पलून पूर्ण केल्या तीनच धावा मिळतील कारण आपण बघतोय ज्यावेळेस पाय जर बाहेर गेला होता त्यावेळेस चेंडू हातामधून निसटला होता ऑन साइडला चांगला स्ट्रोक गॅप मध्ये गोली शॉट चेंडू वेगाने निघून गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर चार धावन करता काय ताकद झोकली होती या फटक्यामध्ये ज्या प्रकारे बंदुकीमधून गोळी निघते त्या प्रकारे बॅट मधून हा चेंडू निघाला होता लागल्यानंतर काय सुंदर फटका इथे केला होता पंच बॉल घ्या चौकार इथे ठोकलेला आहे धावफलक सात या धावसंख्येवरती पहिल्या दोन चेंडूवरती सात धावा आलेल्या आहेत फुलटॉस चेंडू आता या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही आहे राजू याला एक धाव कंप्लीट झालेला आहे फक्त एक सिंगलच धाव मिळेल फुलटॉस चेंडू होता बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू जर आला असता तर सहा किंवा चार धाव मिळाल्या असत्या मात्र एक सिंगल धाव मिळाली धाव फलक आठ या धावसंख्येवरती आपण बघतोय ब्लॉक हॉल मध्ये हात चेंडू हाताला गेलाय निर्धाव चेंडू होतोय धाव फलक आपण बघतोय आठ या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते चार पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू आताला गेलाय ब्लॉगर मध्ये अक्षय बॅकअप साठी आपण बघतोय मयूर शेंडे आलेला बॅकअप साठी दोन धावा पलून पुढे केल्या गेल्यात दोनच धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागेल अक्षय बरफ थोडासा पुढे गेला होता चेंडू त्याच्या वरून निघाला होता बघा मयूर शेंडे याची चपलाई आपल्याला बघायला मिळाली लॉग ऑफ वरून धावत आला होता लॉगर मध्ये बॅकअप दिला दोन धावा आपल्या संघासाठी वाचवल्या धाव फलक दहा या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत या षटकातील पाच शेवटचा चेंडू फटका फसलेला प्रणित दलवी चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय भर भक्कम शरीर यष्टीचा हा क्षेत्ररक्षक खेळाडू त्या क्षेत्रामध्ये बघायला मिळाला चेंडूपासून दूर राहिला दोन धावा घेण्याची संधी मिळाली धाव फलक दोन ने पुढे सरसावलाय बारा या धावसंख्येवरती बाराच्या सरासरीने या धावा विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत चला पाणी लगेच पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक हा घेतला जातोय ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला इनिंग मध्ये एकच वेळा मिळेल लक्षात घ्या
हॅलो, 12 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज असेल. 12 चेंडू 23 धावा पहिल्या षटकात ज्या धावसंख्येची आवश्यकता होती ती धावसंख्या आलेली आहे. यानंतर पहिला सेमी फायनल बाबा स्पोर्ट्स कॉमन सेशन आणि पीर बाबा पापडी पापडी संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. शतरक्षणासाठी आमंत्रित केला गेलाय ते म्हणजे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या टीमला. नेक्स्ट मॅच पहिला सेमी फायनल अतुल ठाकरेचा पहिला बॉल शॉर्ट ऑन पोल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल हालाय बिग हिट षटकार. पॉवरफुल स्ट्रोक होता. भरपूर पॉवर जनरेट केली होती या फटक्यामध्ये आणि अतुल ठाकरे याचं षटकारानं स्वागत केलं गेलंय. या अगोदर आपण बघतोय अतुल ठाकरे याने देखील भरपूर बॉलर्सला षटकार ठोकलेत. मित्र म्हणजे हे प्रत्युत्तर दिलं जात आहे अतुल याला. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 धावसंख्येवरती 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कम बॅक करावा लागेल तो म्हणजे अतुल ठाकरे याला. राजू आपण बघतो राजू जाधव सध्या तरी लय मध्ये दिसतो. एक चौकार एक षटकार त्या बॅट मधून आलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये आई चेंडू आत आलेला आहे. परफेक्ट लेंथ इथे बघायला मिळाली. मात्र ऑफस्टिक सोडून जर आला चेंडू होता तेच कारण पंचांनी इथे नाटावर घोषित केलेला आहे. चांगला कम बॅक इथे बघायला मिळाला. षटकार आल्यानंतर एक निर्धाव चेंडू ची हाताळणी झालेली आहे. फुलटा चेंडू चेंडूने उंची गाठलेली आहे. योगेश बरा भरपूर वेगाने धावलाय पोहोचलाय मात्र जजमेंट चुकलंय कारण भरपूर पुढे गेला होता. कारण वाऱ्याचा वेग देखील आहे. वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू थोडासा मागे ढकलला आणि आपण बघतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. सोडाल काय असेल नक्कीच तुम्ही हराल मॅच. आपण बघितलं भावेश जाधव याने अतुल ठाकरे याचा झेल सोडला होता आणि त्यानंतर अतुल ठाकरे याने विध्वंसक पारी केली होती. आपण बघतो की राजू याला देखील इथे जीवनदान मिळालेलं आहे. ब्लॉक ऑल मध्ये आहे चेंडू हाताला गेला होता मात्र पंचांकडे अपील. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. कदाचित हा चेंडू बॅटला हलकासा स्पर्श झाला असावा तेच कारण पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. धावफलक धावा लागला ते म्हणजे 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 15 धावा 8 चेंडू 15 धावांची गरज. आणखीन एक चांगला चेंडू हाताला गेलाय. आपण बघतोय इथे यस नो एक धाव पलून पूर्ण केली गेली. एक सिंगल धाव आणि आपण बघतो या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतो म्हणजे 21 धावसंख्येवरती आणखीन 14 धावांची गरज आहे. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 14 धावांची गरज आहे. चेंडू बाकी राहिले ते म्हणजे 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. ऑन साइडला फटका केलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. अक्षय बरफ त्या क्षेत्रामध्ये थोडासा मिसफील्ड बघायला मिळाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण बघतोय राजू जाधव इथे बाद झालेला आहे. बघा गेम प्लॅनिंग इथे नक्की साकला गेला होता तो गेम प्लॅनिंग सक्सेस झालेला आहे. आणि बघतोय आपण एक नव्या दमाचा खेळाडू रुपेश जाधव हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. समीकरण आपण बघितलं 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात 12 दुसऱ्या षटकात 11 आणि आता तिसऱ्या षटकात देखील 12 धावांची गरज आहे. जो रिक्वायर्ड रन रेट होता तो नक्कीच या 2 षटकांमध्ये घेतला गेलाय आणि आणखीन 6 चेंडू आणि विजयासाठी
बारा धावींची गरज आहे. सहा चेंडू बारा धावा. शेवटचं षटक आताण्यासाठी वैभव दलवी. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. जर एखादा फलंदाज षटकार ठोकतोय तर मिलिंददादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. वैभव दलवी शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. सहा चेंडू विजयासाठी बारा धावींची गरज. नवीन बॅटर इन झालेला आहे रुपेश जाधव. पहिलाच बॉल आपण बघितला, चौकस मारण्याचा प्रयत्न विशाल फलटे. त्याच्याकडून थोडीशी चूक होताना बघायला मिळाली, मात्र जास्त फायदा काही उचलता आलेला नाहीये. एक सिंगल धाव मिळाली, या सिंगल धावेने धाव फलक 24 धावसंख्येवरती. आणखीन 11 धावींची गरज आहे. 5 चेंडू विजयासाठी 11 धावा. 5-11 हे समीकरण. ऑन साइटला धमाका आलाय, धमाकेदार षटकार. एक निर्णायक फटका आलेला आहे आकाश जाधवच्या बॅट मधून. आणि बघते या षटकारासाठी मिलिंददादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज एक आकाश जाधव याला दिलं जाईल. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 5 धावींची गरज आहे. चेंडू बाकी असेल ते म्हणजे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावींची गरज. बरेच चेंडू हवेमध्ये आहे. योगेश बरफ आपण बघतोय प्रयत्न भरपूर केला होता, मात्र इथे काय झालंय आपण बघतोय की गचाल शत्रक्षण. ज्या ठिकाणी विकेट मिळायला हवी होती त्या ठिकाणी या दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही पण बघतोय धावा जिंकण्यासाठी करायचे असतील 3. चेंडू बाकी राहिले 3. तीन चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. आपण आज युट्यूब वरती नागल्याच्या मैदानावरती मॅच बघितला असेल, असाच सामना झाला होता पापड्या आणि पोमन या संघाविरुद्ध. पोमन संघाने त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. चेंडू हवेमध्ये आहे. अक्षय बरफ पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर तुम्ही हराल मॅच. मॅच सोडलाय, कॅच देखील सोडला आणि हा मॅच देखील सोडला. येस या बघा, हा जर झेल पकडला असता तर तांबडबाल संघाने कम बॅक केला असता. बघतोय वाऱ्याचा वेग आल्या कारणाने अक्षय बरफेला अंदाज आला नसावा, कारण भरपूर वेगाने तो पुढे धावत आला होता. झेल सुटला